नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांना समन्स बजावण्यात आल्याचं समजतंय. ईडीनं खरमाटे यांना चौकशीला बोलावण्याचं हे समन्स बजावलेलं आहे. खरमाटे हे परब यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. याताची महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांना समन्स बजावण्यात आलेला आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, खरमाटे यांना समन्स ईडीनं बजावल्याची माहिती मिळतीये, काय याबद्दलची अधिक माहिती? अजिंक्य, आपल्याला माहिती असेल की आरटीओ प्रकरणामध्ये काही गैरव्यवहार झाले होते. बदले आणि बढतींचं प्रकरण होतं. याचबरोबरीनं नेमकं याच्यामध्ये हे हा अधिकृत उजरण नाहीये, पण जी माहिती मिळते त्यानुसार की ईडी जे सगळं 100 कोटी वसुली प्रकरणी चौकशी करते आहे, त्याच्यामध्ये सचिन वाझेला सांगण्यात आलं होतं की वेगवेगळ्या पद्धतीच्या ठेकेदारांच्या आणि अडचणी झालेल्या अधिकाऱ्यांच्या नावांची लिस्ट त्याच्याकडे मागण्यात आली होती असं सचिन वाझेने सांगितलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती बजरंग खरमाटे याचं देखील कनेक्शन असण्याची शक्यता आहे अशी वर्तवली जाते. तर दुसरीकडे आरटीओ विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल्या आणि बढत्या केल्या गेल्या, त्याच्यामध्ये खरमाटे याचा मोठा हात होता. याच पार्श्वभूमीवरती त्याच्यावरती धाडी देखील टाकण्यात झाल्या होत्या, पण बजरंग खरमाटे जो आहे तो सापडून आला नाही. आणि या सगळ्या गोष्टींमुळे बजरंग खरमाटे याला ईडीनं चौकशी करता बोलवलेलं आहे आणि त्याचसाठी त्याला समन्स बजावलेला आहे. साधारणपणे बजरंग खरमाटे याने चौकशीला हजर राहणं अपेक्षित आहे असं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कारण का अनेक गोष्टी आहेत, अनेक 2 ते 3 प्रकरण आहेत ज्या प्रकरणांमध्ये बजरंग खरमाटे यांच्याकडून ईडीला स्पष्टीकरण पाहिजे आहे, त्यामुळे ही नोटीस जी आहे ती धाडण्यात आलेली आहे. अजित, मात्र जर ही नोटीस धाडण्यात आल्याची बातमी जर खरी असेल आणि त्या संदर्भातली कारवाई करण्यात आलेली असेल, तर खरमाटे या चौकशीला हजर राहणार का, किंवा त्याबद्दलची काही अपडेट मिळू शकली आहे का? आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्याला एक खूप मोठी पार्श्वभूमी आहे ज्याबद्दल तुम्ही मगाशी सांगत होतात, अजित या सगळ्याबद्दल काय सांगते? अजित, पार्श्वभूमी म्हणजे 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे सगळ्यात आधी की आरटीओ जे विभाग आहे, परिवहन विभाग, त्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल्या आणि बढत्या हा जो भाग आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये खरमाटे याने हा मोठी भूमिका त्या ठिकाणी बजवायचा. आणि याचमुळे नेमकं त्याने ह्या सगळे करण्याकरता कुणाकडून पैसे घेतले, कोणाला दिले, कसे व्यवहार झाले, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ईडीच्या रडारवरती आहेत. आणि मोठी माहिती जी आहे ईडीकडे या संदर्भातली की 2 ते 3 तक्रारदार आहेत, त्या तक्रारदारांनी पुराव्यानिशी काही व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सह ईडीला हे सगळे पुरावे सादर केलेले आहेत. हा झाला एक भाग. दुसरा भाग म्हणजे जर आपल्याला माहिती असेल तर सचिन वाझे याने त्याच्या स्टेटमेंटमध्ये याने त्याच्या पत्रामध्ये म्हटलं होतं जे एनआयला दिलं होतं, पुढे ते रेकॉर्डवर आलं नाही, पण तसे आरोप वेळोवेळी करण्यात आले. आणि या सगळ्या चौकशीमध्ये एक म्हटलं होतं की आम्ही परब यांनी सचिन वाझे याच्याकडे काही ठेकेदारांची, काही पीएमसीचे असतील किंवा इतर कोणी सरकारी खात्यातील असतील, यांची नावं मागितली होती, त्यांच्याकडून काही रक्कम गोळा करायची होती असं सचिन वाझे मार्फत सांगण्यात आलं होतं. तर त्यामध्ये देखील बदल्या आणि बढत्या जो प्रकार आहे सगळ्या 100 कोटीच्या वसुलीचा, तो एक भाग याच खरमाटेच्या संबंधित होता असं आता सांगितलं जाते. आणि त्यामुळे खरमाटे याला जेव्हा ईडी चौकशीला बोलवेल तेव्हा ही गोष्ट स्पष्ट होईल की नेमकं खरमाटे याचं कोणत्या भागांमध्ये आणि कोणत्या विषयामध्ये त्याची चौकशी करण्यासाठी बोलवलं होतं. मग फक्त परिवहनचा विभाग आहे का, 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये देखील खरमाटे याचं नाव आहे हे त्यावेळी स्पष्ट होईल. पण या 2 गोष्टी ज्या आहेत जे खरमाटेला नोटीस देऊन ईडीने चौकशी करता बजावलेलं आहे, त्या या 2 गोष्टी ही 2 कारणे सांगितली जात आहेत. बिलकुल अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद इथं राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येनं उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये संबोधित करताना राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी चक्क कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनं करा, निदर्शनं करा असा अजब सल्ला दिला. दरम्यान कोरोनाच्या संभाव्य 3र्या लाटेची शक्यता मुख्यमंत्र्यांनी वर्तवलेली होती, त्यामुळे सर्वांनी अजूनही काळजी घेण्याचं आवाहन केलं गेलं होतं.
मात्र राजेंद्र शिंगणे यांना मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा विसर पडल्याचं दिसल्यानं अनेकांच्या भोया उंचावलेल्या होत्या। सत्तेमध्ये जरी आपण असलो तरी कार्यकर्त्यांना माझी विनंती की सरकारचं जर एखादं धोरण जर तुम्हाला पटलं नाही ना तुम्ही आंदोलन करा। तुम्हाला असं वाटलं की आपलं सरकार आपण कसं आंदोलन करायचं काही किंतु परंतु मनामध्ये ठेवायचा नाही। आपल्याला वाटलं हे शेतकऱ्याच्या विरोधात आहे, हे शेतमजुराच्या विरोधात आहे, हे विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे, हे शिक्षकाच्या विरोधात आहे, हे ज्या आपल्या समाजामध्ये राहणारे घटकाच्या विरोधात आहे, तर निश्चितपणे आपण सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे। विशेष म्हणजे याच कार्यक्रमामध्ये शिंगणे तिसऱ्या लाटेचा कसा धोका आहे हे देखील सांगत होते, पाहूया। कोरोनाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये साधारणतः ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये तिसरी लाट येऊ शकते, ती येईलच असं काही सांगता येत नाही, ती येऊ शकते अशा प्रकारचे संकेत नीती आयोग असेल किंवा इतर विविध संस्थांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्र शासन तिसरी लाट जर आली तर या तिसऱ्या लाटेमध्ये साधारणतः किती रुग्ण राहतील याचा सरासरपणे अभ्यास शासन करते। याचबद्दलची अधिक माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। राहुल खंडारे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। राहुल, एकीकडे मुख्यमंत्री सातत्यानं आवाहन करतायत आणि नुकतंच मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की तिसऱ्या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे, त्यामुळं आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे, हे आवाहन मुख्यमंत्री करत असतानाच दुसरीकडे मंत्री मात्र आपल्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचं आवाहन करतायत। राहुल, काय नेमकं या सगळ्याबद्दल सांगताय? बरोबर आहे, बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद या ठिकाणी राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी मेळावा होता आणि मेळाव्यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचीही उपस्थिती होती। मुख्यमंत्री सह अन्न औषध प्रशासन मंत्री देखील तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं या ठिकाणी वारंवार सांगत होते आणि वारंवार सांगत असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस अन्न व औषध प्रशासन मंत्री उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांनी चक्क कार्यकर्त्यांना जर का आपलं काम होत नसेल आणि सरकार जर का ऐकत नसेल तर रस्त्यावर उतरा, त्याचबरोबर आंदोलन करा अशा प्रकारचा सल्ला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना दिलाय। त्यामुळे कुठेतरी आता एकीकडे मुख्यमंत्री त्या ठिकाणी सांगतायत की कोरोनाची तिसरी लाट येते, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, त्याचबरोबर शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमाचं पालन करा, तर दुसरीकडे सत्तेमध्ये असलेलेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री कार्यकर्त्यांना चक्क रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा सल्ला देत आहेत। त्यामुळे उपस्थितांच्या भुया तर उंचावल्यात, परंतु या ठिकाणी आता या सरकारच्या विरोधातच आंदोलन करण्याचा एका प्रकारे सल्ला या ठिकाणी मंत्र्यांनी दिल्यामुळं कार्यकर्ते देखील आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संभ्रमात आहेत। बिलकुल राहुल, आणि या कार्यक्रमामध्ये देखील हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसली, बहुतांश कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर तर साधा मास्क सुद्धा नव्हता। अशा वेळेला खरं तर राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन करणं अपेक्षित होतं की तुम्ही कशा पद्धतीनं कोरोनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, पण दुसरीकडे ते एकीकडे सांगतात आंदोलन करा, सरकारचे निर्णय पटले नाहीत, तर दुसरीकडे बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना आवाहन देखील करतायत की तिसऱ्या लाटेचा धोका सातत्यानं सांगितला जातोय। विरोधाभासी एकंदरीतच वक्तव्य कार्यक्रमाच्या दरम्यान आणि कार्यक्रमानंतर मंत्र्यांनी केलेले आहेत, राहुल त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? खरं तर जर का आपण बघितलं तर या ठिकाणी अन्न औषध प्रशासन मंत्री वारंवार तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवतात, त्या ठिकाणी माध्यमांसमोर त्या ठिकाणी ते सांगत असतात, परंतु ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये देखील बहुतांश लोकांना मास्क नव्हतं, सोशल डिस्टन्सिंग देखील त्या ठिकाणी पाळण्यात आलेलं नव्हतं आणि त्याच कार्यक्रमाचं प्रमुख उपस्थिती म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्री त्या ठिकाणी होते आणि उपस्थितांना त्यांनी तर चक्क त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करा अशा प्रकारची त्या ठिकाणी भाषा केल्यामुळं एकीकडे त्या ठिकाणी कोरोनाची तिसरी लाट येते हे सांगायचं आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं सांगायचं, त्यामुळं कार्यकर्ते तर संभ्रमात आहेतच, परंतु या ठिकाणी आता कोरोनाचा जो तिसरी लाट आहे त्या तिसऱ्या लाटेला कसं रोखावं हा देखील या ठिकाणी आता मोठा प्रश्न होतोय। जर का एक जबाबदार मंत्री अशा प्रकारचं जर का विधान करत असेल तर कोरोनाला या ठिकाणी रोखणं किंवा आटोक्यात आणणं या ठिकाणी शक्य होणार नाही, त्यामुळेच आता या ठिकाणी दोन्हीही त्यांचे विधान या ठिकाणी संभ्रम निर्माण करणारे या ठिकाणी आहेत। बिलकुल राहुल, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।
पुढची आणखीन एक बातमी बघूया. डोंबिवली पूर्वेकडच्या रामनगर परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड डोंबिवलीमध्ये आलेले होते. कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून अनेक सल्ले दिले. असाच एक सल्ला कोरोनाच्या बाबतीत सुद्धा दिला. तिसरी लाट हलक्यात घेऊ नका, हा व्हेरियंट खूप धोकादायक आहे असं आव्हाड म्हणाले. मात्र प्रत्यक्षात याच मेळाव्यात कोरोना बाबतीतल्या कोणत्याही नियमांचं पालन करण्यात आलेलं नव्हतं. सोशल डिस्टन्सिंग तर सोडाच, पण बहुतांश कार्यकर्त्यांना मास्कचा देखील विसर पडल्याचं दिसून आलं. सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पालिका प्रशासन आणि पोलीस या अशा मेळाव्यांवर नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तो व्हेरियंट हा आतापर्यंत जगामध्ये तरी खूप धुमाकूळ राहतो. म्हणजे 100% वॅक्सिनेट झालेल्या इस्रायलला येथून भर भोगावे लागतो. विशेष म्हणजे कालच माझा डॉक्टर परिषदेत मुख्यमंत्र्यांनी राजकीय कार्यक्रमांनाही गर्दी करू नका असं आवाहन केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री हरताळ फासताना दिसून आले. गर्दीचे ज्याला सण उत्सव म्हणतो ते सुरू जरी झाले असले तरी पूर्णपणे संपलेले नाहीये. म्हणून मला आणि आपल्याला आपल्या माध्यमातून जनतेला एक विनंती करायची की गर्दी होणार नाही ह्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. काही ठिकाणी मी सुद्धा आणि आम्ही सगळे राजकीय नेत्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की ज्या कार्यक्रमाला आम्ही जातो तिथे सुद्धा गर्दी होता कामा नये, नाहीतर मग काय होणार. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. मग तुम्हीच आम्हाला विचाराल, सगळी जनताच आम्हाला विचारेल. अहो तुम्ही आम्हाला सांगता की हे करू नका ते करू नका आणि तुम्ही बघा काय करताय. तर आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय आवाहन केलेलं होतं. ते शासकीय कार्यक्रमांना गर्दी करू नका असं मुख्यमंत्री स्वतः म्हणाले. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत ते वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमांना मेळाव्यांना हजेरी लावतायत, ज्यामध्ये हजारोंच्या संख्येनं खरं तर उपस्थिती दिसतीये कार्यकर्त्यांची. याचबद्दलची आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. गणेश, एकीकडे मुख्यमंत्री आवाहन करता आहेत, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका सांगतायत, म्हणतायत आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे, शासकीय कार्यक्रमांना गर्दी करू नये असं आवाहन होत आहे, मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत ते अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावतायत, कार्यकर्ते हजारो त्यांच्या समोर असतात, त्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दलचे सल्ले देखील दिले जात आहेत. गणेश, या सगळ्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, मुख्यमंत्र्यांनी आता ज्या प्रकारे सांगितलं की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण, महाविकास आघाडी सरकारातील अनेक जे मंत्री आहेत अशाच प्रकारची त्यांच्याकडनं कार्यक्रम राबवले जातात. आणि सातत्याने जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीत हा ठाणे जिल्ह्यातला दुसरा प्रकार आहे. याआधी देखील त्यांच्या अशाच प्रकारच्या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि या ठिकाणी देखील कोरोनाच्या त्रिसूत्रीची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली, नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. मात्र स्वतः अशा प्रकारचे सल्ले द्यायचे आणि मात्र समोर असलेल्या गर्दी संदर्भात काहीही बोलायचं नाही अशा प्रकारचे एक विरोधाभास या ठिकाणी जाणून येतोय. कारण सातत्याने मग महाविकास आघाडी सरकार असेल किंवा केंद्रातले जे मंत्री असेल, असा जी काही जनआशीर्वाद यात्रा काही दिवसांपूर्वी पार पडली त्याच्यामध्ये देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते आणि कोरोनाच्या नियमांचं पूर्णपणे उल्लंघन करण्यात आलं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीतील जे राज्याचे जबाबदार मंत्री आहेत त्यांना यांचं भान राहिलेलं नाहीये का, समोर असलेले कार्यकर्ते किती मोठ्या संख्येने जमतायत, त्याच्यामुळे कार्यक्रम लावताना त्या प्रकारच्या सूचना दिल्या जात नाहीयेत का, 100% जास्त कार्यकर्त्यांनी जमू नये, कोरोनाचे नियमांचं पालन करावं, प्रत्येकाने मास्क लावावं, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावं, तशा प्रकारची आयोजन त्या ठिकाणी का केलं जात नाही, याचा अर्थ असा आहे की एकीकडे अशा प्रकारची विधानं करायची, जबाबदार विधानं करायची की नियमांचं पालन करा, मात्र समोरची जी गर्दी आहे त्याच्यामध्ये कोरोना पसरवायचा, अशा प्रकारचा हा एक बेजबाबदारपणा या राज्याच्या मंत्र्यांकडनं आणि केंद्रीय मंत्र्यांकडनं सातत्याने होतोय. त्यामुळे नागरिक आता संभ्रमात आहेत की आम्हाला नियम पाळायला सांगितले जातात, आमच्यावर कठोर कारवाई केली जाते, मात्र अशा प्रकारची गर्दी जमून कोरोना नियमांचं उल्लंघन करून कोरोना वाढवण्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर आता महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन कारवाई करण्याचं धाडस दाखवेल का, हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांकडनं उपस्थित केला जातोय. अजिंक्य, बरोबर. गणेश, मग आता हे जे राजकीय पक्षांचे मेळावे कार्यकर्ते मेळावे होत आहेत,
या मेळाव्याच्या या सगळ्या कार्यक्रमांच्या आयोजकांवर आता गुन्हा दाखल होणार आहे का? जितेंद्र आव्हाड ज्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर काही कारवाई होताना दिसतीये का? अजून तरी या संदर्भात माहिती मिळालेली नाहीये. मात्र हा कार्यक्रम ज्या डोंबिवली परिसरामध्ये भरलेला होता त्या ठिकाणी 100 पेक्षा निश्चितच मोठ्या संख्येनं गर्दी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची जमली होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नाही तर साधे मास्क देखील कोणी लागले अनेक जणांनी लावले नव्हते. त्याच्यानंतर ज्या लोकांनी मास्क लावले होते त्यांनी पूर्णपणे आपल्या तोंडाच्या खाली हनुवटीच्या खाली ते मास्क आणून ठेवलेले होते. त्याच्यामुळे एखादा कोरोनाची लागण झालेला व्यक्ती त्या ठिकाणी असेल तर साहजिकच या ठिकाणी कम्युनिटी स्प्रेड झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला माहित आहे की कोरोनाच्या तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे. सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा महाविकास आघाडी सरकारतील मंत्री असतील किंवा केंद्र जे आहे ते सातत्याने राज्याला या प्रकारचे निर्देश देते की तुम्ही कठोर पालन करा नियमांचं. मात्र असे बेजबाबदार मंत्री किंवा त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी वागत असतील तर मात्र पोलीस प्रशासनानं आणि महापालिका प्रशासनानं निश्चितच या संदर्भात कारवाई करावी. नाहीतर हे अशाच प्रकारचे मेळावे हे सातत्याने भरत राहतील आणि तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना ही तिसरी लाट जी नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येणार आहे ती लवकरच या राज्यामध्ये येणार आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा जास्त त्रास होईल. अजिंक्य बिलकुल गणेश धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. राज्यामध्ये तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे तर दुसरीकडे राज्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये आता वाढ होऊ लागलेली आहे. मुंबई ठाणे पुणे सातारा आणि अहमदनगरमध्ये 72% कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मुंबईमध्ये रविवारी दैनंदिन रुग्णवाढीनं 2 महिन्यातला उच्चांक नोंदवला आहे तर पुण्यामध्ये सर्वाधिक 15,469 रुग्ण आहे. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेचा धोका आणखी वाढत चालल्याचं चित्र आहे. तिसऱ्या लाटेचा धोका वाढतोय की काय अशीच शक्यता व्यक्त केली जाते कारण राज्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ होताना दिसतीये. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, रविवारी मुंबईतली 2 महिन्यातली उच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेलेली आहे आणि खरं तर हा धोक्याचा इशाराच एक प्रकारचा म्हणावा लागेल अशी स्थिती आहे. सुस्मिता, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगताय? खरं तर राज्यासह मुंबईमध्ये जेव्हापासून निर्बंधांमध्ये शिथिलता आली त्यानंतर मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. परंतु सद्यस्थितीमध्ये मुंबई आणि जी 5 जिल्हे समोर आलेले आहेत अशा भागांमध्ये रुग्णवाढीचा दर हा वाढलेला दिसतोय. ज्या पद्धतीने नागरिक घराबाहेर पडत आहेत त्यासोबतच रुग्णवाढीचा दर सुद्धा आपल्याला वाढलेला दिसतोय. याचाच अर्थ असा आहे की पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनची उपलब्धता या दोन निकषांवरती निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आलेली होती. मुंबई लोकल सेवा सुरू झाली, बाजारपेठा सण उत्सवाच्या काळामध्ये सुरू झालेल्या आहेत आणि एकूणच सार्वजनिक ठिकाणी लोकांनी बाहेर पडायला सुरुवात केली. ज्यामुळे सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. काल मुंबईमध्ये उच्चांक गाठण्यात आला होता. यापूर्वी आपण सुद्धा बघितलं होतं की कुठेतरी पॉझिटिव्हिटी रेट हा खाली येत होता, मृत्यूचा दरही कमी होत होता. परंतु ज्या पद्धतीनं रुग्णसंख्या वाढते याचं एक दुसरं कारण हेही आहे की टेस्टिंग वाढवण्यात आलेले आहेत. दिवसाला लाखोच्या संख्येनं टेस्टिंग मुंबई महानगरपालिकेकडनं केलं जात आहे. या टेस्टिंगमध्ये बऱ्याचदा डेल्टा प्लसचा व्हेरियंट आहे का हे सुद्धा तपासण्यात येतं आणि त्यामुळं ज्या पद्धतीची आकडेवारी आपल्याला वाढताना पाहायला मिळते आहे त्याच्यात ट्रेसिंग आणि टेस्टिंग या दोन निकषांवरती अधिकचा भर यंत्रणांनी दिल्यामुळे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. काल रविवार होता तरी सुद्धा अशा पद्धतीनं आकडेवारी अधिकशी समोर आलेली, म्हणजेच एकूणच रुग्णसंख्या काही वेळेला शनिवार रविवार आपल्याला कमी पाहायला मिळते कारण टेस्टिंग कमी होत असतात. परंतु सद्यस्थितीमध्ये तसं चित्र मुळीच नाहीये. राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल झालेले आहेत परंतु हे 5 जिल्हे भविष्यामध्ये तिथली परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घेणं आणि प्रशासनानं काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. एकूणच ज्या पद्धतीचे काल मुंबईमध्ये आकडे नोंदवण्यात आले त्यामुळे मुंबईकरांनी उत्सवांच्या काळामध्ये सतर्क राहणं सुद्धा अजिंक्य तितकंच गरजेचं आहे. बिलकुल सुस्मिता, आणि खास करून मुंबईतल्या कोणकोणत्या भागांमधली रुग्णसंख्या वाढताना दिसते कारण आपण पाहिलं होतं की एकीकडे रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिसलं होतं, कोरोना मृत्यूंचं प्रमाण देखील घटलेलं होतं, पण आता सणासुदीच्या या दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढेल की काय अशी भीती देखील व्यक्त केली गेलेली होती. मुंबईतल्या कोणत्या भागांमध्ये रुग्णसंख्या खरं तर जास्त वाढताना दिसते?
खरंतर अधिकृतपणे वेगवेगळे कंटेनमेंट झोन्स पालिकेकडनं बनवण्यात येणार आहेत, परंतु काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर कांदिवलीमध्ये काही रुग्ण आढळले होते. मुंबई उपनगरीय भागांमध्ये रुग्णवाढीचा दर हा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कांदिवली बोरिवली अशा परिसर असेल, अंधेरीमध्ये काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढलेली दिसते. सायन धारावीचं जे पॅटर्न आहे ते यशस्वी ठरताना दिसतं आहे, आणि त्यामुळं त्या परिसरामध्ये त्या मनानं रुग्णसंख्या जरी कमी असली तरी उच्चभू वस्तीमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो, याकरता यंत्रणांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. खरं तर माहीममध्ये काही रुग्ण आढळून आलेले होते. एकूणच रुग्णसंख्या किती आहे यानुसार कंटेनमेंट झोन ठरतात, कारण त्यामुळं निश्चित अशी जी कंटेनमेंट झोनची व्याख्या आहे ती आता एवढीच सीमित राहिलेली आहे की ज्या इमारतीमध्ये जास्तीत जास्त रुग्ण आढळतील त्या इमारती सील केल्या जातात. परंतु माटुंगा असेल, माहीम असेल, परत वेस्टर्न साईडमध्ये जर आपण बघितलं पश्चिम भागामध्ये अंधेरी असेल, बोरिवली, कांदिवली असे काही परिसर आहेत जिथं लोकांची वर्दळ जास्त आहे, किंवा आपण म्हणूया की प्रादुर्भाव वाढलेला दिसतोय. प्रत्येक वॉर्ड निहाय ही आकडेवारी जाहीर केली जाते. आज कदाचित मुंबई महानगरपालिकेकडून अधिक अपडेटेड तपशील आपल्याला मिळू शकतो, कारण शनिवार रविवार या दोन दिवसांमध्ये ज्या पद्धतीची आकडेवारी समोर आलेली आहे त्यानुसार आज सुद्धा आपल्याला काय पद्धतीची उपाययोजना केली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक वॉर्डनुसार जर काही झोन बघायचे असतील तर ते झोन निश्चित केले जातील, त्याची यादी प्रसिद्ध केली जाईल, कारण सण उत्सवांच्या काळामध्येच हा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं आणि प्रशासनानं तितक्याच मोठ्या प्रमाणात यंत्रणा सज्ज ठेवणं या दोन्ही गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. तर आपण पाहतो आहोत राज्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या आता काहीशी वाढू लागलेली आहे, त्यामुळे आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत.